हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू लर्निंग प्लॅटफॉर्म. गाईज, 27 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र सेट ही सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी यांनी कंडक्ट केली होती. आपण त्याला पुणे युनिव्हर्सिटी असे म्हणतो. तर गाईज, त्याची चॅलेंजिंग आन्सर की आपल्याला 22 जानेवारी 2021 पासून ते 29 जानेवारी 2021 युनिपुणे सेट एक्झाम या पोर्टलवर अवेलेबल होती. गाईज, त्याची कालच चॅलेंजिंग आन्सर कीची डेट संपली आहे. पण जे फ्रेशर विद्यार्थी आहे त्यांना आणखी माहीत नसतं की चॅलेंजिंग आन्सर की काय असते. म्हणजे ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट होता या पेपरचा, त्यांना माहीत नसतं की चॅलेंजिंग आन्सर की काय असते. तर चॅलेंजिंग आन्सर की काय असते, तुम्ही एखाद्या क्वेश्चनला कशाप्रकारे चॅलेंज करू शकता, त्याचबरोबर क्वेश्चनला चॅलेंज करण्याआधी तुम्ही कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी बनवले आहेत. त्याची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर गाईज, आज आपण एक्सपेक्टेड कट ऑफ, जो 2020 एक्सपेक्टेड कट ऑफ आहे, तो पाहणार आहोत. तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ कसा काढला मी ते तुम्हाला थोडं डिस्कस करतो. तर गाईज, एक्सपेक्टेड कट ऑफ काढण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली म्हणजे आपण जो प्रिव्हियस इयर कट ऑफ होता, म्हणजेच 2019 जो कट ऑफ होता, तो पाहू शकतो आणि त्याच्यानुसार ठरवू शकतो की आत्ताचा कट ऑफ काय लागेल. पण त्याच्यात प्रिव्हियस इयर कट ऑफ प्लस आपल्याला स्टुडंटचा सर्वे करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, मी काही विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट केला आहे, जे माझ्या कॉन्टॅक्टमधील स्टुडंट आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट केला की तुम्हाला पर्टिक्युलर सब्जेक्टचा पेपर कसा गेला. त्याच्यानुसार आपण ठरू शकतो की कट ऑफ हाय जाणार की लो येणार. फॉर एक्झाम्पल, मराठीचा पेपर आहे. मराठीचा पेपर जर स्टुडंटला अवघड गेला असेल ह्यावेळेस, जर मी अनेक विद्यार्थ्यांशी बोललो तर मला लक्षात आलं की मराठीचा पेपर अवघड होता थोडा. तर अवघड होता म्हणजेच काय होणार, कट ऑफ थोडा लो होणार. तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल हे आज आपण डिस्कस करणार आहोत. गाईज, त्याआधी जे स्टुडंट या चॅनलवर पहिल्यांदाच आले आहेत, त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स मिळत राहतात आणि मला एक मोटिवेशन भेटतं तुम्ही व्हिडिओ पाहिल्यावर. तर गाईज, याआधी मी पेपर फर्स्ट 2020 पेपर फर्स्ट होता सेटचा, त्यातील 6 क्वेश्चन हे चॅलेंजिंग होते. ते 6 क्वेश्चन कोणते चॅलेंजिंग होते हे पाहण्यासाठी तुम्ही ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून लिंक पाहू शकता. लिंकचं नाव आहे चॅलेंजिंग क्वेश्चन पार्ट 2, असं मी नाव दिलेलं आहे. ते तुम्ही पाहू शकता. पेपर फर्स्टमधले 6 क्वेश्चन हे चॅलेंजिंग होते. तुम्ही याला चॅलेंज केलं आहे का, कोणी विद्यार्थ्यांनी दुसऱ्यांनी चॅलेंज केलं आहे हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यावर कारण कमेंटही अनेक विद्यार्थ्यांनी केलं आहे की चॅलेंज झालं आहे की नाही. त्याचबरोबर या 6 मधील 3 क्वेश्चन हे असे होते की ते 101% चॅलेंजिंग होते, आणि 2 क्वेश्चन याला मे बी ऑर मे नॉट बी चॅलेंजिंग होते. म्हणजेच काय, याला चॅलेंज करता येऊ शकत होतं पण सेट एक्झाम याला मानवलंच असं नाही, कारण कन्फ्युजिंग क्वेश्चन होते 2 आणि 1 क्वेश्चन प्रिंटिंग मिस्टेक होता. तर ते कोणते क्वेश्चन होते हे तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून कवर करू शकता. तर गाईज, आज पाहूया आपण एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल 2020. तर पाहूया. तर गाईज, ही आहे 19 म्हणजे 2019 PDF, जी कट ऑफची PDF होती, ऑफिशियल PDF होता तो आहे. तर गाईज, हे पाहण्याआधी जर तुम्ही पुन्हा एकदा सांगतो, जे विद्यार्थी या चॅनलवर नवीन असतील त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मला एक मोटिवेशन भेटतं तुमच्यासाठी नवीन काहीतरी आणण्याचं. तर गाईज, हा कट ऑफ ॲनालिसिस करण्याच्या आधी तुम्हाला मी सांगतो की मी जे ह्या विषयांचे सब्जेक्टचे स्टुडंट आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आहे, त्यांना विचारलं आहे तुम्हाला पेपर कसा गेला, याच्यानुसार ठरवतो आहे की पेपर हार्ड होता की सोपा होता. तर मराठीचे अनेक विद्यार्थी मला भेटले, ते म्हणले सर पेपर जरा टफ होता. तर पेपर टफ होता म्हणजेच काय होणार, कट ऑफ लो होणार, कारण पेपर अवघड असतो म्हणजे कट ऑफ थोडा कमी होतो. तर जे जनरल कॅटेगरीचा कट ऑफ आहे मराठीचा, तो ह्यावेळेस 46 ते 47 असाच येऊ शकतो. याच्यावर 46 खाली काय कट ऑफ जाणार नाही, 46 ते 47 जनरल कॅटेगरीज येऊ शकतो. ST कॅटेगरीचा मागच्यावेळेस 43 होता, तर 42 होईल याच्या खाली जात नाही. कट ऑफ एखाद्या मार्कानेच कमी होईल, याच्या खाली कमी होणार नाही मराठीचा. असंच तुम्ही सगळ्या कॅटेगरीचा काढू शकता. आता इथं OBCचा एक काढू, तर OBCचा मागच्यावेळेस होता 43 मराठीचा कट ऑफ, तर ह्यावेळेस किती होईल, 42 होईल, 42 ते 43 असं धरून चला. ज्या विद्यार्थ्यांना या दरम्यान मार्क पडत आहेत त्यांनी समजून घ्या की आपण क्लिअर होणार आहे. तर पुढचा हिंदीचा कट ऑफ पाहू. हिंदीचे अनेक विद्यार्थ्यांना भेटलो, ते म्हणले सर मॉडरेट पेपर होता. म्हणजे काय होता, अवघड नव्हता आणि सोपा नव्हता, 50% क्वेश्चन असे सोपे होते. तर यांचा कट ऑफ जास्त काय व्हॅरियन्स होणार नाही, 51 ते 54 कट ऑफ धरू शकतो मराठीचा जर्नल कॅटेगरी चाललाय. तर याच्या तेल आपण फॉर एक्झाम्पल NT कॅटेगरीचं घेऊ मराठीचा. तर NT कॅटेगरीचा मागच्या 46 होता ना, तर यावेळेस किती जरी झालं तरी काय होईल, 45 ते 47 या दरम्यान असेल. म्हणजे समजून घ्या तुम्ही 45 ते 47 तुम्हाला मार्क पडत असतील, सॉरी पर्सेंटेज पडत असतील, तर तुम्ही कट ऑफमध्ये क्लिअर होणार आहात सेट. हा झाला जर्नल हिंदीचा. सर पुढचा इंग्लिशचा.
इंग्लिशचे अनेक विद्यार्थी मला भेटले, ते म्हणले सर पेपर अवघडच होता. आता पेपर अवघड होता म्हणजेच कट ऑफ 56 होईल जनरल कॅटेगरीचा, कारण मार्क्स 57 होता. तर 56 प्रोबेबिलिटी आहे की कमी होईल, लय झाला तर 55 यांच्या खाली काही कट ऑफ होणार नाही कशाचे जनरल कॅटेगरीचा. आता इथं आपण ओबीसीचा पाहू, तर ओबीसीचा किती होता, तर इथं इंग्लिशचा तुम्ही पाहू शकता ओबीसीचा, ओबीसीचा होता 51. तर 51 मार्क्स वेळेस होता, ह्यावेळेस 50 होऊ शकतो, 50 खाली येणार नाही, कारण इंग्लिशची स्ट्रेंथ ऑफ स्टुडंट म्हणून आपण पेपर देणारचे संख्या विद्यार्थ्यांची ती जास्त असते, त्यामुळे कट ऑफवर इतका काही फरक पडत नाही. तर 51-50 होऊ शकतो इंग्लिशचा कट ऑफ, कारण विद्यार्थ्यांचा फीडबॅक होता सर पेपर अवघड होता, अवघड होता म्हणजेच कट ऑफ कमी होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तर संस्कृतचे विद्यार्थी काही इतके भेटले नाही म्हणा, पण त्यांचं कट ऑफ काही इतकं बदलणार नाही. आपलं ज्यांना विद्यार्थ्यांना 63 पुढं म्हणजे मागच्या कट ऑफपेक्षा जर मार्क जास्त पडत असतील संस्कृतच्या विद्यार्थ्यांनी, त्यांनी समजून घ्या की आम्हाला सुटणार आहे. उर्दूचेही विद्यार्थी आम्हाला भेटले नाही, हिस्ट्रीचे बरेच विद्यार्थी भेटले. तर हिस्ट्रीचे अनेक विद्यार्थी हेच म्हणले सर पेपर टफ होता. आता पेपर टफ होता म्हणजेच कट ऑफ काय होणार, लो होणार आहे. तर हिस्ट्रीचा जनरल कॅटेगरीचा 51 कट ऑफ येऊ शकतो, 51-52 आपण असंच धरू शकतो, याच्या खाली काय कट ऑफ होणार नाही. टफ जरी असला तरी, कारण हिस्ट्रीचेही अनेक विद्यार्थी असतात, अनेक MA विद्यार्थी असतात पेपर देणारे, कारण MA हे फील्डच टीचिंगसाठी बनलेलं असतं, MPSCसाठी बनलेलं असतं, म्हणून 51-50 कट ऑफ येईल याच्या खाली येणार नाही. कशाचा, जनरल कॅटेगरीचा. आपण MAचा OBCचा पाहूया, तर MAचा OBCचा कट ऑफ जाईल, सॉरी MA म्हणतो ते, हिस्ट्रीचा OBCचा कट ऑफ जाईल तो मागच्या वेळेस होता 47, तर ह्यावेळेस 46-45 हिस्ट्रीचा कट ऑफ येऊ शकतो, कारण पेपर काय म्हणले सर विद्यार्थी की अवघड होता, अवघड होता म्हणजेच कट ऑफ काय होणार, लो होणार, कट ऑफ लो होणार आहे हिस्ट्रीचा. तर पुढचा होता इकॉनॉमिक्स. आता इकॉनॉमिक्सची स्ट्रेंथ ऑफ स्टुडंट खूप असते, खूप म्हणजे मोठ्या प्रमाणावर, जे MA विद्यार्थी जास्त करून ते इकॉनॉमिक्सच घेतात. तर इकॉनॉमिक्सचा पेपर हा मॉडरेट होता, म्हणून कट ऑफ ही काय होणार आहे 54-56 कट ऑफ होऊ शकतो, याच्यावरती काय बदलणार नाही. कशाचा, जर्नल कॅटेगरीचा. आणि आपण आता इथं याचा विचार करू, फॉर एक्झाम्पल DT कॅटेगरीचा इकॉनॉमिक्सचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता मागच्या वेळेस होता 48. तर या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, आपल्याला 47-49 असे मार्क पडत असतील तर तुम्ही समजून घ्या तुम्ही सेट क्लिअर होणार आहात इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी. तर इतकं काही लगेच आनंदित होऊ नका, रिझल्ट येणार आहे, फक्त एक एक्सपेक्टेड कट ऑफ आपण इथं ॲनालिसिस करतो. आता इकॉनॉमिक्सचं झाला, फिलॉसॉफीचे काही विद्यार्थी भेटले नाही, सायकोलॉजीचे मला इतके भेटले नाही, सोशियोलॉजीचे भेटले नाही, पॉलिटिकल सायन्सचे भेटले. पॉलिटिकल सायन्स असंच होता पेपर, मॉडरेट. माझ्याकडे इथं यादी करून ठेवली, मी ती वाचून दाखवते. पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी म्हणले मॉडरेट पेपर होता, मॉडरेट होता म्हणजेच कट ऑफवर इतका काय फरक पडणार नाही, 58-60 या दरम्यान जनरल कॅटेगरीचा कट ऑफ लागेल. आणि आपण समज NT कॅटेगरीचा घेऊ, कशाचा, पॉलिटिकल सायन्सचा, ही NT कॅटेगरी. तर मागच्या वेळेस 52 होता ना, तर ह्यावेळेस 51-53 असा कट ऑफ धरून चलू NT कॅटेगरीचा, याच्यावरती काय बदलणार नाही. तुम्ही असं सगळ्या कॅटेगरीचं काढू शकता, मी सगळ्याच कॅटेगरीचं अॅनालिसिस करत नाही कारण टाईम खूप लागेल. तर तुम्ही असं समजू शकता की आता मी सांगितलं आहे ना तुम्हाला पॉलिटिकल सायन्सचा असा मॉडरेट पेपर होता, तर कट ऑफ इतका काय हलणार नाही, जो मार्क्सचा कट ऑफ होता त्याच्यापेक्षा 1% कमी किंवा 1% वाढेल, याच्यावरती काय फरक पडणार नाही. तर झाला पॉलिटिकल सायन्स. पुढचा सब्जेक्ट होता डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, याचा काही इतके विद्यार्थी भेटले नाही, होम सायन्सचेही भेटले नाही, लॅबरेटरी इन्फॉर्मेशन सायन्सचेही भेटले नाही, मास कम्युनिकेशनचे अनेक विद्यार्थी भेटले. मास कम्युनिकेशनचे विद्यार्थ्यांची अशी क्वेरी होती सर 40% क्वेश्चनच रॉंग होते, असं होऊ शकत नाही, पण अनेक जण मला म्हणले सर 40% क्वेश्चन रॉंग होते. आता 40% क्वेश्चन जर रॉंग असतील तर एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांना, ते चॅलेंजिंग आन्सर की काय येते, जे क्वेश्चन रॉंग आहेत ना ते चॅलेंजिंग आन्सर की येते 9. आधी 9 आन्सर की फक्त तुमच्यासाठीच ॲप्लाय आहे का, तर नाही. जे विद्यार्थी पेपरला बसले आहेत त्या सर्व, म्हणजे जे मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी पेपरला बसले आहेत ना, त्या सर्व विद्यार्थ्यांना 9 चॅलेंजिंग आन्सर की येणार आहे, ऑफिशियल आन्सर की म्हणजे 9 उत्तर येणार आहे. 9 उत्तर म्हणजेच काय, तर सगळ्यांना त्याचे मार्क डिस्ट्रीब्युटेड होणार आहे. आता सर्वच विद्यार्थ्यांना त्याचे मार्क जर इक्वली वाटणार असतील तर कट ऑफवर त्याचा फरक पडणार आहे का, नाही, अजिबात नाही, कारण का सर्वांनाच मार्क भेटलेत ना. कट ऑफवर फरक कधी पडतो, जेव्हा तुम्हाला पर्टिक्युलर एकट्याला मार्क भेटत आहेत दुसऱ्याला नाही भेटत, असं कॉम्पिटिशन एक्झामचं असतं, तुम्हाला मार्क भेटत आहेत पण दुसऱ्याला भेटत नाही, तेव्हा तुमचे चान्सेस असतील की तुम्ही सुटता. पण हे मार्क जे भेटणार रॉंग क्वेश्चनचे सर्वांनाच भेटणार आहे, म्हणून कट ऑफवर काही इतका फरक पडणार नाही मास कम्युनिकेशनचे विद्यार्थ्यांना सांगणं आहे माझं. तर मास कम्युनिकेशनचा कट ऑफ म्हणजे ते म्हणजे 40% रॉंग होते आणि खूप अवघड पेपर होता,
अवघड पेपर होता, त्यामुळे कट ऑफ हा लो होणार आहे मास कम्युनिकेशनचा. मागच्या वेळेस होता 56, तर ह्यावेळेस 55 कट ऑफ येऊ शकतो किंवा 54 जाऊ शकतो, कारण मास कम्युनिकेशनला बसणारे विद्यार्थी खूप असे इतके नसतात, त्यामुळे 54 कट ऑफ येऊ शकतो जनरल कॅटेगरीचा. आता मास कम्युनिकेशनचा आपण आणखी एक कॅटेगरी पाहू, एन टी कॅटेगरी घेऊ. तर एन टी कॅटेगरीचा मास कम्युनिकेशनचा कट ऑफ मागच्या वेळेस 50 होता, ह्यावेळेस किती येईल लो झाला तरी 48-49 या दरम्यानचा असाल, याच्यावरती काय बदलणार नाही. हां, आता पुढचं तुम्ही सगळ्या कॅटेगरीचं कॅल्क्युलेशन करू शकता. जसं मी सांगतोय मास कम्युनिकेशन तुम्ही सांगितलं की पेपर थोडा टफ होता, टफ होता अनेक विद्यार्थी म्हणले पेपरमध्ये इक्वेशनच रॉंग होते. रॉंग तर नसतात इतके, पण त्यांचा स्टडी थोडासा कमी असू शकतो कदाचित, त्यामुळे त्यांना वाटत असतं की इक्वेशनच रॉंग आहे, तर कट ऑफ थोडा कमी येण्याची चान्सेस आहे मास कम्युनिकेशनचं. नंतर सोशल वर्क, आता सोशल वर्कचे काही विद्यार्थी मला भेटले नाहीत, त्यांच्याबद्दल मी इतकं सांगेन, मागच्या जनरल कॅटेगरी 56 होता ना, त्यावेळेस त्यांनी समजून घे की आपला 55-57 या दरम्यान कट ऑफ लागेल जनरल कॅटेगरीचा. आपण ओबीसीचा पाहू, सोशल वर्कचा 51-53 कट ऑफ लागू शकतो ओबीसीचा. म्हणजे इतकं तुम्ही समजून घेऊ शकता की मागचा कट ऑफ आपला काय होता, याच्यानुसार आपण आत्ताचा कट ऑफ 100% काढू शकतो. आणि त्याचबरोबर आपले जे विद्यार्थी आहेत दुसरे, त्यांना विचारू शकतो की तुम्हाला पेपर कसा गेला, तुम्हाला पेपर कसा गेला, त्यांच्यानुसार त्यांचे किती बरोबर येत आहेत आणि आपले किती बरोबर येतात, याचा कम्पॅरिझन करू शकता तुम्ही. त्याच्यानुसार ठरू शकता की आपला कट ऑफ हाय जाईल की लो जाईल. सगळ्यांना सोपा पेपर गेला असेल तर कट ऑफ नक्कीच हाय जाणार, आणि सगळ्यांना अवघड पेपर गेला असेल तर कट ऑफ काय होणार, लो होणार. सोशल वर्कचं झालं. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचे विद्यार्थी भेटले नाही, मॅथमॅटिकल सायन्स अनेक विद्यार्थी भेटले. आता मॅथचा एक प्रॉब्लेम काय माहिती का, ते कधी त्यांना विचारा, ते म्हणतात पेपर सर खूप टफ होता, कधी पेपर देऊन येऊन द्या, ते म्हणतात पेपर लई टफ होता आणि त्यामुळे आमचा कट ऑफ लो होणार आहे. किती पेपर टफ असला, किती अवघड पेपर असला, तरी कट ऑफ हा त्यांचा लो. म्हणजे आता तुम्ही दरवेळेस त्यांना विचारा की म्हणते सर पेपरला आवड होता, म्हणून दरवेळेस त्यांचा कट ऑफ लो लो होत चालला आहे का, नाही लो लो होत चालला असतं, 1% कट ऑफ झाला असता आत्तापर्यंत. पण त्यांचा कट ऑफ किती झाला, तर 51% येईन जर्नल कॅटेगरीचा मॅथचा चाललाय, 51% येईन, याच्यावरती काय बदलणार नाही मॅथचा जर्नल कॅटेगरीचा. आणि दुसऱ्या कॅटेगरीचा पाहू आपण मॅथचा, आता मॅथमॅटिकल सायन्स याचा आपण 46 याचा होता ओबीसीचा, ओबीसीचाच होता ना, ओबीसीचा 46.67 कट ऑफ होता मागचा. तर किती झालं ना, तर मॅथच्या विद्यार्थ्यांना सांग नाही 45 तुमचा कट ऑफ येईल, याच्या खाली येणार नाही, कारण तुम्हाला दरवेळेसच पेपर आवड जातो. पण स्ट्रेंथ ऑफ स्टुडंट भरपूर असते मॅथची, म्हणून कट ऑफ 45 येऊ शकतो मॅथमॅटिकल सायन्सचा. तर पुढचा होता एन्व्हायरमेंटल सायन्स. एन्व्हायरमेंटल सायन्सचे अनेक विद्यार्थी भेटले नाही मला, त्यामुळे याचं डिस्कशन करत नाही, पण त्यांनी लक्षात घे की मागचा आपला कट ऑफ काय होता आणि यावेळेस कट ऑफ काय लागू शकतो. इथून तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकता, पाहू शकता की आपला मागच्या वेळेस कट ऑफ काय होतो. तर फिजिकल सायन्सचेही भेटले नाही, केमिकल सायन्सचे पण भेटले नाही इतके, लाईफ सायन्स याचे विद्यार्थी भेटले नाही, अर्थ याचेही भेटले नाही काही, जिओग्राफी जिओग्राफीचे भेटले विद्यार्थी मला. तर जिओग्राफीचे विद्यार्थी म्हणले सर मॉडरेट पेपर होता, मॉडरेट होता म्हणजेच काय, ते म्हणले सर 50% क्वेश्चन असे होते ते खूप इझी होते, 30% क्वेश्चन असे होते की ते थोडे मॉडरेट लेवलचे होते म्हणजे मिडियम लेवलचे होते, आणि 20% क्वेश्चन हे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट होते, म्हणजे माहीतच नाही सर क्वेश्चन आले कुठून आहे नेमकं. तर जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा मागच्या वेळेसपेक्षा थोडासा लो होईल, इतका काय बदलणार नाही. मागच्या वेळेस होता 53, तर ह्यावेळेस होईल 52 किंवा वाढ होऊ शकतो, कारण 50% क्वेश्चन इझी होते असे म्हणले ते, आणि 30% मॉडरेट होते, म्हणजे जवळजवळ 80 क्वेश्चन हे आपण इझी म्हणू शकतो, 20% असे होते की ते आउट ऑफ कंट्रीज होते, म्हणजे 80 तर तुमच्या हातातले होते. म्हणून जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा कमीत कमी शक्यता यावेळेस वाढेल 54% जाऊ शकतो, आणि कमीत कमी झालाच तर 52 होईल, याच्यावरती काही कमी होणार नाही, पण वाढेलच माझ्या मते जिओग्राफीचा कट ऑफ. तर आपण आणखी एका कॅटेगरीज पाहू जिओग्राफीमधील, तर इथं पाहू आपण SEBC जिओग्राफीचा SEBCचा कट ऑफ पाहू. आता SEBC म्हणजे लास्टच कॉलम आहे, हा कॉलम SEBCचा, तर हे पहा SEBCचा कट ऑफ होता मागच्या वेळेस 46.67, तर ह्यावेळेस 48.67, तर ह्यावेळेस कट ऑफ येईल यांचा 49 किंवा 50% जाईल जिओग्राफीचे विद्यार्थी. कारण का सांगतो याचं मी पुन्हा, की याला स्ट्रेंथ ऑफ स्टुडंट खूप असते जिओग्राफीमध्ये पण, त्यामुळे कट ऑफ हा इतका काय फरक पडत नाही, कारण अनेक विद्यार्थ्यांचं क्वांटिटी जास्त असते ती, तेव्हा आपण म्हणतो ना एक मार्जिन जे कमी इतकं काय हलत नाही ते कमी असतं. जे कॉमर्स विद्यार्थ्यांना माहीत असेल की जेव्हा क्वांटिटी खूप असते ना, तेव्हा मार्जिनवर इतका काय फरक पडत नाही क्वांटिटी खूप असल्यावर, बल्क क्वांटिटी असल्यावर. म्हणून इथं विद्यार्थ्यांची बल्क क्वांटिटी असते, त्यामुळे मार्जिनवर फरक पडत नाही. तर कॉम्प्युटर सायन्स आणि ॲप्लिकेशन याचे काही विद्यार्थी इतके भेटले नाही मला, इलेक्ट्रॉनिक्स सायन्सचेही भेटले नाही. पुढं कॉमर्स पाहूया आपण डायरेक्ट, कॉमर्स हा इतके विद्यार्थी भेटले की त्यांचे खूप जर विद्यार्थी भेटले,
तर कॉमर्सचे सगळेच विद्यार्थी म्हणले सर मॉडरेट पेपर होता, अवघड नव्हता, सोपा नव्हता, जरा इक्वल होता. आता इक्वल होता म्हणजेच कट ऑफ माझ्या मते कॉमर्सचा 55 जाणार आहे जनरल कॅटेगरीचा. आणि आता ई डब्ल्यू एसचा पाहू आपण कॉमर्सचा, जे आत्ताच कॅटेगरी डेव्हलप झाली ई डब्ल्यू एस, त्यांचा कट ऑफ आत्ता या आधी नव्हता पण या वर्षी काय लागेल हे तुम्हाला एक फक्त आयडिया देतो की ई डब्ल्यू एसच्या कॅटेगरीचं एवढं लक्षात घ्या, हा आहे ओ बी सीचा कट ऑफ 47.33 कॉमर्सचा. तर ई डब्ल्यू एसचा विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा 46-48 या दरम्यानच लागणार, कारण ओ बी सीचा जो कट ऑफ लागतो त्याच दरम्यान ई डब्ल्यू एसचा कट ऑफ लागत असतो, खूप काय बदल होत नाही एवढं लक्षात घ्या. ई डब्ल्यू एसचे विद्यार्थी तुम्ही फक्त ओ बी सीचा कट ऑफ पाहिला, जे सगळ्या सब्जेक्ट चालले माझं हे जे सगळे सब्जेक्ट आहे त्यां जे आणि त्याच्यात जे ई डब्ल्यू एसचे विद्यार्थी आहे त्यांनी हे लक्षात घ्या की मागची वेळेस ओ बी सीचा कट ऑफ नाही होता, त्यानुसारच तुमचा कट ऑफ यावेळेस लागणार आहे. म्हणून मागच्याचा कट ऑफ पहा आणि त्याच्यानुसार 1-2% तुम्ही मागं पुढे होऊन पहा, पेपर सोपा गेला असेल तर कट ऑफ कमी करून पहा आणि अवघड गेला असेल तर कट ऑफ वाढून पहा, सॉरी कमी करून पहा, अवघड असेल तर कमी करून पहा. हे कॉमर्सचं झालं. कॉमर्स मी सांगितलं की पेपर मॉडरेट होता म्हणून कट ऑफवर काही फरक पडणार नाही. आणि पुढचं आपण पाहू मॅनेजमेंटचा. आता मॅनेजमेंटचे अनेक विद्यार्थी भेटले, त्यांचा पेपर जरा हे होता, टफ होता मॅनेजमेंटचा थोडा, म्हणून कट ऑफ थोडा लो होणार आहे. तर आपण याचा पाहू, जनरल कॅटेगरीचा 59 कट ऑफ होऊ शकतो आणि ओ बी सीचा 54 होता तर 52 येऊ शकतो, 52 खाली येणार नाही, मिनिमम 52 होईल, सॉरी मॅक्झिमम 52 कमी होईल, त्याच्यावरती काही कमी होऊ शकत नाही मॅनेजमेंटचा. लॉचे काही विद्यार्थी भेटले नाही मला, पण लॉच्या विद्यार्थ्यांना कसं सांगन की पेपर 54 मार्क्सचा होता ना तर तुम्ही 51-55 असं जनरल कॅटेगरीचा कट ऑफ धरून चला. तसं त्या कॅटेगरीचं खाऊ शकता जे मागच्या वेळेसचे, आता इथं कोणती कॅटेगरी माहीत नाही पण 48 होता मागच्या वेळेस. तर यांनी समजून घ्या की आपला 47-50 या दरम्यान आपल्याला मार्क पडत असेल तर आपण 100% क्वालिफाय होणार आहे नीट. लॉचा एज्युकेशन आणि फिजिकल सायन्स याचे काही भेटले नाही मला विद्यार्थी, त्यांचं मी डिस्कशन करत नाही, पण त्यांनी इथं पाहू शकता की मागच्या वेळेस कट ऑफ काय होता. तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. एक मला एक मोटिवेशन भेटत असतं तुमच्या एक सबस्क्रायबरनी. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर याआधी मी चॅलेंजिंग क्वेश्चन कोणते आहेत, परत नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज, त्याचबद्दल जे आपले फेवरेट टॉपिक आहेत पेपर फर्स्टचे, पेपर फर्स्ट आहे त्यातील काही फेवरेट टॉपिक आहेत, ते दरवेळेस रिपीट होतात, त्याचे क्वेश्चन दरवेळेस रिपीटच होत असतात, ते याआधी मी डिस्कस केलं आहे याच चॅनलवर, तुम्ही ते चॅनलमधून कवर करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चांगल्या चांगल्या कमेंट करा, काही कमी वाटले असेल व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दलही सजेशन करा. आणि जर तुम्ही एखाद्या क्वेश्चनला चॅलेंज केला असेल तर विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांना कळू द्या की आम्ही कोणत्या क्वेश्चनला चॅलेंज केला आहे, जेणेकरून त्यांना एक कळेल की या क्वेश्चनला चॅलेंज झाला आहे, म्हणजे ते ॲनालिसिस करू शकतात फायनल आन्सर की चॅलेंज झालं तर ते क्वेश्चन बदललं की नाही. तर गाईज हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार.